नमस्कार, मी अक्षदा, आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. मंजर भीमाशंकर रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली असून या रस्त्यावरून प्रवाशांना मात्र खड्डे चुकवताना अपघाताला सामोरे जावं लागत आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकर देवस्थानकडे जाणारा मुख्य रस्ता असून या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या चाळण झालेल्या रस्त्यावरून प्रवाशांना खड्डा चुकवताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी फरफट होत असून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललंय. या रस्त्याच्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का एखादा बळी जाण्याची हे खातं वाट पाहत आहे का, अशी चर्चा सर्वसामान्य गोरगरिबांमध्ये सुरू आहे. त्यामुळे मंजर भीमाशंकर रस्त्याचे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अशी मागणी आदिवासी जनता, येणारे जाणारे भाविक भक्त, प्रवासी नागरिकांकडून होत आहे. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे घोडेगाव प्रतिनिधी मोसिन काठेवाडी यांनी. रस्त्यावर अतिशय खड्ड्याची चाळण झाली आहे, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? हे पहा, मंजर भीमाशंकर रस्ता हा महामार्ग राज्यमार्ग क्षेत्र जोड रस्ता आहे आणि हा रस्ता सुस्थितीत असावा असा सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे आणि अनावृंदी कारभारामुळे या रस्त्याची फार चाळण झालेली आहे, हे मान्य करावंच लागेल. याबाबत मी गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवलं होतं, माझा स्वतःचा ऍक्सिडेंट झाला होता. मी प्रशासनाला कळवलं, शासनाला कळवलं आणि पोलीस स्टेशनला पण त्याची बाबत तक्रार नोंदवलेली आहे. परंतु या संदर्भामध्ये प्रशासनाने अद्याप कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे या रस्त्याला तीर्थक्षेत्र असल्यामुळे अनेक ऍक्सिडेंट होतात. नुकतेच माझे सहकारी आणि मुस्लिम समाजाचे प्रमुख अकबर पठाण यांचा ऍक्सिडेंटमुळे मृत्यू झालेला आहे. त्यांच्याप्रमाणे अनेक वाहन चालक, अनेक पादचारी यांना अतोनात छळ भोगावं लागत आहे. या संदर्भामध्ये शासनाने जर दखल घेतली नाही तर पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण या ठिकाणी आमच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला येत आहेत. त्यावेळेस या प्रश्नासंदर्भामध्ये उपभोग केला जाईल व संबंधित दोषी अधिकाऱ्यांना, कामचुकार अधिकाऱ्यांना याबाबत निश्चित प्रमाणे प्रशासनाकडे तक्रार दाखल केली जाईल. आणि माझी खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि या कामचुकार अधिकाऱ्यांना निश्चित शासन केल्याशिवाय राहणार नाही. आणि लवकरच आमच्या पादचाऱ्यांना, वाहन चालकांना या रस्त्याच्या बाबत समाधानकारकाचं उत्तर मिळेल अशी मी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.